या बुलेटिनच्या सुरुवातीलाच नागपूरमधून एक धक्कादायक अशी बातमी समोर येते आहे. नागपूरमध्ये एका 12 वर्षीय चिमुकल्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे. वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दृग्धामना या गावामध्ये सूरज रामटेके या मुलाची गळा आवळून हत्या झाल्याचं या ठिकाणी कळत आहे आणि ही हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आक्षेपार्ह अवस्थेत बघितल्यानं या मुलाच्या बहिणीच्या प्रियकरानं त्याचा खून केल्याचं समजत आहे. तर नागपूर क्राईम ब्रांचनं अत्यंत जलद तपास करून हत्येचा खुलासा केलाय. याच प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून अल्पवयीन बहिणीनं आणि तिच्या प्रियकरानं हत्या केल्याची कबुली दिल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. तर आताची ही महत्वाची बातमी आपण पाहतोय. प्रियकरासोबत पाहिल्यानं भावाचा खून करण्यात आला आहे. बहीण आणि प्रियकरानं मिळून या भावाचा खून केलाय. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मंगेश मोहिते यांच्याकडून. मंगेश, काय सांगाल? प्रियकरासोबत पाहिल्यानं भावाचा बहीण आणि प्रियकरानं मिळून खून केलाय, काय अपडेट्स? खूपच धक्कादायक घटना अशी मानली जाते. नागपूरच्या वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत दुग्धामना गावात सूरज रामटेके वय 22 वर्षीय मुलाची हत्या गळा आवरून करण्यात आली. घरी कोणी नसताना प्रियसीने आपल्या प्रियकराला घरी बोलवले आणि त्याला भावाला किराण्याच्या दुकानात पाठविले असता तिचा प्रियकर घरी आला आणि ते दोघं काही आक्षेप अवस्थेत दिसले असता भावाला तिने सांगितले का घरी कुणाला सांगू नको, आई वडिलांना सांगू नको असे म्हणून त्यांनी मुलांनी त्या भावानी म्हटले का मी आईला सांगील बा. नक्कीच धन्यवाद मंगेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतो अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे. अल्पवयीन बहिणीनं आणि तिच्या प्रियकरानं स्वतःच्याच भावाचा खून केल्याचं या ठिकाणी कळत आहे.